आपल्या मतदारसंघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदारसंघातील 1250 आदिवासी बांधवांना 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तीर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरूंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, मुकित काझी, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, कामोठे संपर्क प्रमुख विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, भाताचे सरपंच तानाजी पाटील, कुंडेवाहाचे सरपंच सदाशिव वासकर, रेल्वे पोलीस निरीक्षक सीताराम राणा, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत, मंगेश वाकडीकर, धीरज ओवळेकर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मुरकुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उरण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डोंगर कपारीत आदिवासी बांधव राहत आहेत. आदिवासी समाज रोजंदारी करत आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना तीर्थस्थळ किंवा सहलीला जाणे ही कठीण असते. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अनेक राजकीय पक्षांनी कधीच लक्ष दिले नाही, मात्र आमदार महेश बालदी यांनी विजय संपादन केल्यावर आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. आदिवासी वाड्या आणि पाड्यांवर मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने उरण मतदारसंघातील आदिवासींचा आमदार महेश बालदी यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळ दर्शन व्हावे म्हणून आमदार महेश बालदी यांनी मतदारसंघातील आदिवासी बांधवांसाठी मथुरा अयोध्या काशी तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी पक्षीय निकष न लावता सर्वांना संधी देण्यात आली आहे. या यात्रेकरूंची व्यवस्था बघण्यासाठी 100 स्वयंसेवक यात्रेकरूंबरोबर आहेत. ही यात्रा पूर्णतः मोफत असून यात्रेच्या कालखंडात चहा नाश्ता जेवण तसेच राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाची भावना व्यक्त झाली आहे. महेश बालदी मित्रमंडळ यांच्या वतीनं, अर्थात महेश बालदी आमदार महेश बालदी यांच्याकडून आज 1300 आपल्या पनवेल उरण खालापूर तालुक्यातील बंधू भगिनी आज काशी यात्रेला जात आहेत. त्या काशी बनारस वगैरे इथं जाऊन तीर्थक्षेत्रात जाऊन मथुरा अयोध्या म्हणजे अशी सर्व जी आपली खऱ्या अर्थानं दैवत जिथं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला आयुष्यात पाय ठेवता यावा अशी आपली अपेक्षा असते. तिथं आपण सर्व 1300 बांधव जात आहात. आमदार महेश बालदी आपल्याबरोबर स्वतः येत आहेत त्याच्याबरोबर आणि आम्ही सर्व प्रशांत ठाकूर आणि कालापूरमधील साटम किंवा आम्ही सर्व ठोबरे वगैरे आम्ही आपल्याला निरोप देण्याकरता आलो आहे. खरं तर पूर्वी जी म्हण होती आपल्या बालपणामध्ये की काशी बनारसला गेला की सर्व मनोरथ आपली पूर्ण झाली. आता तिथं देवाला प्रार्थना करून आपण येतो आणि आपलं आयुष्य चांगलं सुखी समाधानी करण्याकरता तो आशीर्वाद इथं उपयोगी पडत असतो आणि हे काम महेश बालदी आज चांगल्या अर्थाने करतायत. तुम्ही तिथं जाऊन काशी बनारस अयोध्या वगैरे तर इथं जाऊन आता प्रशांत ठाकूरने विष्णूपण सांगितले मी जास्त बोलणार नाही, पण तिथं तुम्ही जाऊन देवाला प्रार्थना करणार आहात की पनवेल उरण आणि खालापूरमधील सर्व जनतेला सुखी ठेव, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख जे आहेत ते दुःख दूर कर आणि पुन्हा महेश बालदीला आमचा आमदार म्हणून मोठ्या मताने निवडून दे अशा प्रकारचं आपल्याला तिथला अनुवाद करायचा आहे. मला खात्री आहे की इतक्या लोकांचं एकदम प्रार्थना पाहिल्यानंतर जेव म्हणणार आहे तथास्तु आणि तशा प्रकारे आपल्याला पुढच्या भावी काळामध्ये आपल्या परिवारावरची सगळं दुःख जे आत्ता त्यांनी काम सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याचशा कामांना सुरुवात होऊन काही मार्गी पण लागलेले आहेत तर हे अडीअडचणी सगळ्या आपल्या दूर होतील, त्या दृष्टीने आम्ही
सर्व इथं आलो आहे हे तुम्हाला जाताना शुभेच्छा द्यायला आणि चांगल्या तर सुखरूप होऊन आनंदित होऊन या. म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत पण मला अजून अयोध्येला जाता नाही आला हे ध्यानात ठेवा. पण तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही महेश बालदींच्या बरोबरीनं जाऊन अयोध्या बघून येणार आहात. मगाशी आमदार प्रशांत ठाकूरने सांगितलं की तिथं मोदी साहेबांनी ज्या सुधारणा केल्यात, योगी साहेबांनी सुधारणा केल्यात, म्हणजे आता महाराष्ट्रसुद्धा त्या रस्त्याने चाललेलं आहे आणि त्या दृष्टीनं हे सर्व सुखी समाधान याल. तुमचं आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य नक्कीच त्यामुळं सुखी समाधानी होईल. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेश बालदी मित्रमंडळ यांच्या तर्फे ही चौथी काशी यात्रा आहे आणि या काशी यात्रेचा शुभारंभ करण्याकरता आणि ज्या ट्रेनने आम्ही चाललोय त्या ट्रेनला हिरवा कंदील हिरवा झेंडा दाखवण्याकरता सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आपले जिल्हाध्यक्ष व आपले नेते सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि पूर्ण पनवेल उरणचे आपले सर्व सहकारी, सर्व कार्यकर्ते, नेते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सर्वजण या ठिकाणी आलेत. शेठ, हा एक आशीर्वाद आहे की यंदाची यात्रा ही आम्ही वनवासी बांधवांकरता समर्पित केलेली आहे. यंदा फक्त वनवासी की जो कधी ट्रेनमध्ये बसला नसेल त्याला काशी, मथुरा, अयोध्या या तिन्ही ठिकाणी घेऊन चाललोय. आज घेऊन चाललेली यात्रा ही 28 तारखेला रात्री समापन होईल आणि माझा बांधव जो माझ्या उरण पनवेल परिसरातला आहे त्यांनी काशी यात्रा करावी असं एक आपल्या जे धर्मात आहे ते आम्ही कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नांना बळ देण्याकरता आपण या ठिकाणी आलात. त्यामुळे आलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या या शुभेच्छा, सदिच्छा आणि कायम तुमचा आशीर्वाद भाग्य आहे म्हणून हे असे अनेक प्रकल्प पुढे नेण्याकरता बळ मिळतं आणि हे बळ, हे आशीर्वाद आणि हे पाठबळ असंच कायम राहून द्या हीच तुमच्याकडे आमची मागणी आहे आणि या सर्व गोरगरिबांची सेवा होऊन द्या ही अपेक्षा आहे. आपण सर्व मंडळी अनेक वर्षानुवर्ष भजन कीर्तन करत आपण नामस्मरण करत राहतो. अनेक वेळेला आपल्या गावात, वाडीत, आपल्या भागामध्ये एखाद्या हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालो तरी आपल्याला वाटतं की वा आपण खूप एक पुण्याचं काम केलेलं आहे. अशा वेळेला अनेक आदिवासी बांधव भगिनी आहेत की ज्यांनी केवळ विचार केला असेल की आम्हाला कधीतरी काशी यात्रेला जाता येईल. मुकितभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, जसं आपल्याकडे हाजला एकदा कधीतरी गेलं पाहिजे असं म्हणतात आणि त्यासाठी सर्व पद्धतीनं त्याग करत करत पैसे जमवत जमवत ती लोकं त्याचं स्वप्न बघत राहतात. महेश बालदी साहेबांनी अजमेर यात्रा देखील 2-3 वर्षापूर्वी काढलेली होती आणि ही चौथी काशी यात्रा ही आता जेव्हा जाते आहे तेव्हा मला खरोखर मनापासून आनंद आहे की आपण सर्व आदिवासी भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येनं तिथं जात आहात आणि या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचं स्वरूप पूर्णपणानं कसं बदललंय हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि आपल्या अवतीभोवती बदल घडतोय. आमदार महेश बालदी यांनी ज्या वेळेला निवडणूक 2019 लढवली, जिंकले आणि त्यानंतर आदिवासी खेड्यापाड्यामध्ये आले आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की या आदिवासी बांधवांना आम्हाला खऱ्या अर्थानं या सर्व लोकांना त्यांना रस्ते, घरं, पाणी या सुविधा पोहोचवण्याची गरज आहे आणि ज्यावेळेला करोनासारखा रोग आला त्यावेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला या आदिवासी बांधवांना मला त्यांच्या घरापर्यंत शिधा पोहोचवली पाहिजे या भावनेतून 2020-21 दोनही वर्ष या तिन्ही तालुक्यामधल्या सर्व आदिवासी घराघरापर्यंत त्यांनी शिधा पोहोचवला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी ठरवलं की या सगळ्या लोकांना, अनेक लोकांना जायला रस्ते नाहीत यांच्यासाठी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. आदिवासी मंत्री विजयकुमार गावित साहेब जेव्हा भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेची सत्ता परत आली आता जुलै महिन्यामध्ये तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी मीटिंग घेतली
रवींद्र चव्हाण साहेबांना घेऊन आणि ती मीटिंग घेऊन मंत्र्यांच्याकडे आग्रह धरला की माझ्या मतदारसंघामधल्या एकेका आदिवासी वाडीपर्यंत रस्ते झाले पाहिजेत, त्याच्यापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या सुविधा झाल्या पाहिजेत. मंत्र्यांनी सांगितलं, महेश बालदी साहेब तुम्ही मागा, मागाल तेवढा निधी हा तुमच्यासाठी द्यायला आम्ही तयार आहोत. आणि त्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या वाड्यांना रस्ते नाहीत त्या रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी कुठे घरकुलं नाहीत, लोकांना कच्च्या कुडाच्या घरामध्ये राहायला लागतं, त्यांना घरं दिली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि एक एक करत आता या सगळ्या आदिवासी वाड्यांमध्ये या घरांच्या कामाला 100% सर्व घरांना या ठिकाणी आपल्याला जो जो कच्च्या कुडाच्या घरात राहतो त्या प्रत्येकाला घर द्यायचा निश्चय त्यांनी केलेला आहे. आणि त्या सगळ्या लोकांच्या पर्यंत आता ती घरं मिळणार आहेत. आणि त्याचबरोबरीनं अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्यासाठी एक एक करत या सगळ्या सोयीसुविधा देत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी कुठं ना कुठंतरी काहीतरी आजार असतो, पण डॉक्टरकडं जायला पैसे नाहीत, डॉक्टरकडं गेलो त्यांनी गोळ्या दिल्या त्या विकत घ्यायला पैसे नाहीत, या खर्चाला नको करून टाकतो, त्यापेक्षा घरातली बाई माणूस म्हणते की त्यापेक्षा मी आजार सोसेन, अंगावर काढेन, पण मी डॉक्टरकडे जाणार नाही. घरातली लोक पण खर्चापोटी आत आकडता घेतात. महेश बालदी साहेब तुमचं अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या या ठिकाणी तुमच्या फिरत्या दवाखान्याचं उद्घाटन केलं, रोज 100 पेशंट या ठिकाणी तपासले जातात, त्यांना मोफत गोळ्या दिल्या जातात, औषधोपचार केले जातात, ज्यांना गंभीर आजार आहे त्यांची ऑपरेशन होतात. अशा पद्धतीची सेवा या आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत तुम्ही करताय. याच्या आधी आमदार झाले, पण दुर्दैवानं त्या आमदारांना या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं नाटक करण्यात त्यांना रस होता. खरीखुरी सेवा ही आदिवासी बांधवाची करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो पुढाकार घेतलाय त्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन करतो. आणि काशी यात्रा घडवून तुम्ही जे पुण्य मिळवताय हे पुण्य सातत्यानं तुम्हाला लोकांची सेवा करण्याच्या कामी येऊ अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.